मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीतर्फे लढत असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करावा यासाठी भाजप आमदारांची मते वळवण्यासाठी खासदार आढळराव, आमदार जगताप आणि लांडगे यांच्यात भोसरीत बैठक पार पडली आहे. भोसरीतील महेश लांडगे यांच्या कार्यालयात ही बैठक पार पडली आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून केलेल्या प्रत्येक प्रकल्पाला खासदार शिवाजीराव आढळराव यांनी विरोध केला आहे. महेशदादांना टार्गेट केलं आहे, त्यांच्या विरोधात पत्रकबाजी केली आहे. आता आढळराव यांचा प्रचार कसा करायचा अशी आक्रमक भूमिका घेत भोसरीतील नगरसेवकांनी आढळराव यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. तर मावळमधील नगरसेवकांची देखील उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याबाबत नाराजी होती. परंतु कालच लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांची भेट झाली आहे. दोघांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा सुद्धा झाली आहे. त्यानंतर आज लगेच शिवसेना खासदार भाजप आमदारांची बैठक सुरू आहे, त्यामुळे यातून लवकरच योग्य तोडगा काढला जाईल. युतीच्या धर्माचं पालन केलं जाईल असं सूत्रांकडून माहिती मिळते. शहराध्यक्ष आणि काही प्रमुख कार्यकर्ते पुढच्या महिन्याभराचं नियोजन कसं करायचं, प्रचाराचे कसं नियोजन होईल त्या संदर्भामध्ये चर्चा झाली. म्हणणं नक्कीच ऐकून घेतलं आणि त्या संदर्भामध्ये मी पक्षप्रमुखाशी चर्चा करेन आणि आम्ही सर्वजण या वेळेला एकत्रित आहोत, एकत्रित राहू. अगदी मतभेद दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि मतभेद बऱ्याचशा अंशी दूर झालेले आहेत. आमचा असं काही नव्हता, आमचा पहिल्यापासून अजेंडा ठरलेला आहे या देशामध्ये पुन्हा नरेंद्रभाई मोदी यांनी पंतप्रधान व्हावं आणि एक देश सुरक्षित राहावा या दृष्टीने आमचे सगळ्या कार्यकर्त्यांची ती भूमिका होती. युती झाल्यामुळं आम्ही युतीचा धर्म पाळणार होतो पहिल्यापासून. आमची चर्चा आहे आमच्या नगरसेवकांमध्ये, नाराजी अशी कुठली नव्हती. फक्त काही गोष्टी ज्या क्लिअर करायच्या होत्या त्या आमचे पक्षाध्यक्ष आम्ही सगळेजण बसलो होतो आणि त्याच्यामधून आता ते क्लिअर झाले.